पिकअप केलं आणि जाता जाता नगरपालिकेतून यांचे 2 आठवड्यापूर्वी आयडेंटिटी कार्ड टाकले होते बनवायला, ते पण आज कलेक्ट करायचे होते. ते काय झालं संध्याकाळी आता मस्त आचारी भेंडी करणार आहे मी. सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण छान मस्त मजेत आहोत. आता मुलींना स्कूलमध्ये ड्रॉप केलं आले आणि गरमागरम कॉफी घेतली आहे, आईंना पाणी दिलं आहे पिण्यासाठी आणि मस्त वातावरण झाले. आज पाऊस थांबलेला आहे त्यामुळं म्हणजे हवा आहे जरासा गारवा आहे परंतु पाऊस थांबला आहे त्यामुळं छान वाटतं आहे. गारव्यात फिरून आले मस्त, गरमागरम कॉफी घेतली आहे आणि लागायचं आहे साफसफाईला. उद्या घटस्थापना आहे त्यामुळं आज सगळ्या घराची क्लिनिंग करायची आहे. खूप सारी कामं आहेत, खूप सारी धावपळ आहे आज, कारण की 2-3 ठिकाणी पण जायचं आहे. साईड बाय साईड आज हाफ डे असल्यामुळे मुलींना लवकर आणायचं स्कूलमधून, ही सगळी धावपळ आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या नवीन ब्लॉगला, त्याचबरोबर आजच्या नवीन सगळ्या घडामोडी काय काय होत आहेत त्या पाहण्यासाठी स्टे ट्यून. फिरते का घर चाली आता. स्कूलमधून मुलींना पिकअप केलं आणि जाता जाता नगरपालिकेतून यांचे 2 आठवड्यापूर्वी आयडेंटिटी कार्ड टाकले होते बनवायला, ते पण आज कलेक्ट करायचे होते. त्याची अपॉइंटमेंट होती, ते पण घेऊन झाले 2 मिनिटात काम आटोपलं. आता चाललो आहेत घरी. आता भूक लागली असेल ना, लागली की नाही. चला आजी वाट पाहते, चला घरी गेला भेटतो. आज तुम्ही वियर्ड काहीतरी करून गेलेलात ना, कॉम्बिनेशन सगळं वियर्ड, पजामा उलटा शिंगुनी एकच फोनी बांधली आहे एका साईडची, एका साईड असे सोडलेत एका साईडला, वेगळी वेली आहे. तर अशा प्रकारे आज वियर्ड असं कॉम्बिनेशन करून जायचं होतं, कपड्यांचं हेअर्सच. येते का शिमू? नाही येते. ओके, माझे फ्रेंड बघ कशी फ्रेंड बूट घालून काय झालं शिमू. आजी दाखव, आजी बघितलं का तिला तुम्ही? वियर्ड कॉम्बिनेशन करून जायचं होतं कपड्यांचा. चुकून लागले येऊन पोहोचलेत आता. पडलं हे हा हे निघाले ना.
आम्ही घरी आलो तर अक्षरवरी येणे रनिंग मध्ये पार्टिसिपेट घेतलं होतं स्कूल तर्फे. कसं वाटलं दीदी फर्स्ट टाइम रनिंग करून फर्स्ट टाइम केलतं ना तर लगेचच सेकंड टाइम पण त्यावेळेस चालेलं होतं ना फर्स्ट टाइम स्कूल तर्फे फॉर आपण दाख. तर आज फर्स्ट टाइम रनिंग केलंस तर कुठे फर्स्ट टाइम केलं घरात किती रनिंग करते अग स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट फर्स्ट टाइम तर कसं वाटलं तुला थोडस नाही आवडलं बरं ठीक आहे नेक्स्ट टाइम मस्त. आता आम्ही घरी आलो तर आता चहा बनवते माझ्यासाठी आईसाठी आणि आल्याचा चहा पितो आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागते. संध्याकाळी आता मस्त आचारी भेंडी करणार आहे मी. काल परवा घेऊन आले होते भेंडी आणि फुलग्याची भाजी भेंडीची भाजी आणि चपाती खाणार. उद्या नाही आता खाणार डिनरमध्ये. आज डिनरमध्ये श्रीमुळ आमच्या फार आवडते भेंडीची भाजी आणि पुरणपोळी पण. हो ग ते विसरत नाही तू कधी चुकी नाही. मी पुरणपोळी बांबड्याची कधी खाते बांबड्यात. बांबड्यात खाते ना. आणि पुण्यात आम्ही नुट्याला खाते सगळं. ठीक आहे आता मी इथे सकाळीच आहे ना ही भेंडी धुवून ठेवली होती छान सुकलेली आहे. आणि चपाती आहे का ब्लॉगी बनवायची आता आई बनवणार जाते. आणि ते फुलगी आपण ठेवले होते काल मला आवडत नाही फुलगी त्याला छान मोड आले मला आवडत नाही ब्लॉगी फुलगी एक पातळ भाजी होऊन जाईल. थोडस कडण करणार आहे फुलग्याचं जास्त नाही कारण उद्या उपवास आहे. उद्यापासून नवरात्रीला सुरुवात होते त्यामुळं जरासंच कडण करणार आहे आणि भेंडी करणार आहे कारण नुसतीच सुक्की भेंडी केली तर पुरणार नाही सगळ्यांना. तर चला लागतो कामाला पटकन चहा बनवते आधी आणि त्यानंतर न लागते स्वयंपाकाला. भेंडी झाली आहे कापून येथे कढई ठेवलेली आहे गरम करायला. त्याचसोबत आचारी भेंडीत जाणार हे मस्टर्ड ऑइल. तेल छान गरम झालं की मारूया फोडणी. तोपर्यंत इकडे कुकरला थोडेसे भुलगे शिजून घ्यायचे कडण करण्यासाठी. एक ते दोन शिट्ट्या घेणार आहे आता मी. मॉर्निंग एव्हरीवन. तर रात्री जेवण केल्यानंतर ना आम्ही एवढे दमलो होतो काल मी आणि शर्वरी. खास करून शर्वरीचे पण पाय दुखत होते काल असं रनिंग केल्यामुळे. नंतर तिचे रात्री पाय दुखायला लागले पटापट मुलींना जेवायला वगैरे घालून झोपून टाकलं आणि त्यानंतर ना व्हिडिओ बिलकुल मी रेकॉर्ड नाही केला कारण की मग मुलींना झोपवणं मग जेवणं मग सगळं आवरणं यात
खूप सारा वेळ गेला आणि मग नंतर ना मी पण काल लवकर झोपून घेतलं, कारण आज पुन्हा लवकर उठणं, आज पुन्हा तेवढीच कामं आहेत. आता मुलींना स्कूलमध्ये ड्रॉप केलं आणि आता लागायचं आहे सगळ्या साफसफाईला, तर आज घटस्थापना आहे. तर मी आत्ता आली आहे आणि येऊन चहा पिले, उपवास आहे आज, तर पटापट सगळ्या कामं आवरून घेते. तर मी घटस्थापनेचा ब्लॉग दुसरा सुरू करेल आणि हा कालचा ब्लॉग आता येथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला लवकरच भेटते पुन्हा नवीन विषय, नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सगळे मजेत राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.